मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. भारतीय लोकशाहीने दिलेला आपला महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा. हा मतदानाचा अधिकार आपण वापरून विविध सरकारे बनवत असतो आणि पाडतही असतो. तर भारत सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता आपल्याला आपलं मतदान कार्ड म्हणजेच वोटर आय डी आणि आधार कार्ड हे एकमेकाला लिंक करायचे आहेत. हे आपण आपल्या घरबसल्या मोबाईलवरतून करू शकणार आहोत, तेही 2 मिनिटांमध्ये. तर याच विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत क्षेत्रातील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. नियमितपणे आपल्या मोबाईलवरती विविध शासन निर्णय कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओखाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये क्लिक करून आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तेथे टाकायचं आहे nvsp.in या वेबसाईट लिंकवरती आपल्याला टाकून क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट आपल्यासमोर ही ओपन होईल. यामध्ये आपल्याला विविध मतदान कार्ड संबंधीची माहिती आपल्याला दिसते, पण आज आपण बघणार आहोत ते म्हणजे आपलं वोटर आय डी हे आधार कार्डला कशा पद्धतीने आपण लिंक करू शकतो. सर्वप्रथम आपलं राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची विंडो आपल्यासमोर ओपन होत असते. यावरती आपल्याला विविध मतदान कार्ड संबंधीचे पर्याय दिसत असतात, पण आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती लॉग इन करावं लागतं किंवा रजिस्टर करावं लागतं. जर ज्यांनी सर्वप्रथम जर वेबसाईटवरती आले असेल तर त्यांनी वेबसाईटच्या डाव्या बाजूला येथे आपल्याला लॉग इन आणि रजिस्टर हा पर्याय दिसत असेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो ओपन होते. जर आपण पहिल्यांदा या वेबसाईटवरती जर आला असाल तर आपण आपलं मोबाईल नंबर टाकून आणि त्यानंतर आपल्याला मोबाईलवरती OTP येतो, तो टाकून आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इथे कॅप्चा हा फिल करायचा आहे. तो फिल केल्यानंतर आपल्याला ही जी काही वोटर आय डी व्हेरिफिकेशनची जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे ओपन होत असते. अशा पद्धतीने नवीन विंडो ही आपल्यापुढे ओपन होते. या पदवरती आपण आपलं जे काही ई मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतो, आपला मतदान कार्ड नंबर जो असतो तो शोधू शकतो, वोटर पोर्टल आणि विविध जे फॉर्म आहे आणि त्यानंतर आपण आधार नंबरला जोडल्यानंतर आपलं मतदान कार्ड तर त्याचं स्टेटसही आपण इथं बघू शकतो. तर ते आपण ज्यावेळेस आपला नंबर जनरेट होईल म्हणजे आधार कार्ड आणि वोटर आय डी ज्यावेळेस एकत्र होईल त्यानंतर आपला एक नंबर ट्रॅकिंग नंबर जनरेट होत असतो, त्याच्यानंतर आपण इथे येऊन ते स्टेटस बघू शकतो. तर आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या डाव्या बाजूला इथे विविध पर्याय दिसतात. यावरती जो 3 नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे इन्फॉर्मेशन ऑफ आधार नंबर बाय एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉस, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपलं आधार कार्ड आणि मतदान कार्ड थ्रू आपलं एकत्रीकरण होऊन जाईल. अशा पद्धतीने ही पुढील विंडो आपल्यापुढे ओपन होत असते. तर आपण इथे आपला जो काही 6B फॉर्म आहे म्हणजे आपल्याकडं आधार कार्ड नंबरवरतून आपण आपलं जे काही मतदान कार्ड आहे ते आपण व्हेरीफाय करू शकतो. तर आपण इथे 2 पर्यायावरती आपण आपलं व्हेरिफिकेशन करू शकतो, ते म्हणजे एक आधार कार्ड हे ऑनलाईन जो आपण पर्याय बघणार आहे तो आणि हे फॉर्म डाउनलोड करून जो फिजिकल आपल्याला फॉर्म हा मतदान केंद्रावरती सबमिट करायचा आहे. तर आपण ऑनलाईन बघणार आहोत त्याकरता आपण इथे फॉर्म 6B वरती डाव्या बाजूला क्लिक करणार आहोत. अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही फॉर्म 6B हा ओपन होत असतो आणि यामध्ये आपले सर्व मतदान कार्डचे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्यासमोर या ओपन होत असतात. तर सर्वप्रथम आपण आपल्या जे काही डिटेल्स आहेत ते एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. इथं आपलं नाव, आपलं आडनाव, जो काही मतदान कार्डचा नंबर असतो तो, त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकावा लागणार आहे, त्यानंतर ईमेल आय डी आपल्याला गरज असेल तर आपण टाकू शकता, त्यानंतरचा इथे जो पर्याय आहे
आय हॅव आधार नंबर, जर आपल्याकडे आधार नंबरवरून आपण व्हेरिफिकेशन करतो आहे म्हणून आपण आय हॅव आधार नंबरवरती क्लिक केला आहे. तर सर्वप्रथम आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी जर आपल्याला आवश्यकता वाटत असेल टाका किंवा नका टाकू. त्यानंतर आपल्याकडे जर एखाद्याकडे जर आधार कार्ड नसेल किंवा जर काढलेलंच नसेल किंवा काही राज्यांमध्ये जर आधार कार्ड काढण्यात येत नाही त्या संबंधी जर असाल तर आपण आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार कार्ड या दोन नंबरच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण इथे वेगवेगळे जे काही डॉक्युमेंट जोडून म्हणजे पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल यांच्या थ्रूही आपण आपलं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करू शकतो. पण त्याकरता आपल्याला हे पुराव्यांचे कॉपीज आपल्याला PDF फाईल करून यासोबत जोडावे लागतील. पण आता आपण ऑनलाईन आधार कार्डचा जो पर्याय निवडला आहे त्यावरतीच आपण आपलं व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट करणार आहोत. इथे आता आपल्याला आपला आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर आपण आपलं प्लेस हे टाकायचं, आपण तो कुठनं भरतो इथे. त्यानंतर आपण आपला हा जो काही कॅपचा कोड आहे तो भरायचा आहे. अशा पद्धतीने आपला फॉर्म हा आपल्यासमोर ओपन होत असतो. त्यावरती आपल्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या चेक करून घ्यायच्या आहे आणि सबमिट करायचं. यानंतर आपल्याला एक टोकन आय डी हा जनरेट होत असतो. तर या डिटेल्स आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपण इथे सबमिट म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे आपला ट्रॅकिंग आय डी हा दिसतो. आता हा आपण यावरनं आपलं जे काही ट्रॅकिंग स्टेटस आहे ते आपण बघू शकतो असतो. तर त्याकरता हा आपण लिहून ठेवायचा आहे किंवा आपल्या इथे याच्यावाली प्रिंटही आपण काढू शकत असतात. प्रिंट कशी काढायची तेही आता आपण बघणार आहोत. तर साधं सिंपल इथं डावा बटन दाबून आपण प्रिंट म्हणू शकतो. तर आपलं जे काही आहे ट्रॅक स्टेटस करण्याकरता आपण हा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ट्रॅक स्टेटस हे करायचं आहे. सर्वप्रथम आपण आपलं राज्य निवडायचं आहे आणि त्यानंतर जो काही रेफरन्स आय डी आपला जनरेट झालेला असेल तो टाकून इथं ट्रॅक स्टेटस करायचा आहे. तर आत्ताच आपण ही जे काही फॉर्म भरला असल्यामुळं आपलं स्टेटस ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट लगेच दाखवणार नाही. ते 1 ते 2 दिवसाचं हे वेळ घेतं आणि आपल्याला स्टेटस दाखवत असतं. त्याकरता आपण संपूर्ण माहिती ही भरून आणि आपलं स्टेटस हे चेक करू शकतात. जे आपण सुरुवातीला बघितलं की जिथे ट्रॅक स्टेटसचा आय डी आपल्याला दिसतो तिथून आपण हे करू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आपण जर माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.